नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपलं स्टडी सर्कलवर आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर मी आपलं हार्दिक स्वागत करत आहे. पोलीस भरती 2020 करिता आपण मॉक टेस्ट सुरू केलेली आहे. आजची जी टेस्ट क्रमांक आहे ती 13, याच्या अगोदर आपण 12 टेस्ट बघितलेल्या आहे. प्रत्येक टेस्टमध्ये आपण 25 प्रश्न घेत असतो. तर मित्रांनो, आपण नवीन यूजर असाल तर चॅनलसोबत जुळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकनलासुद्धा क्लिक करा, म्हणजे तुम्हाला रोज नवीन नोटिफिकेशन मिळेल. तर मित्रांनो, आता आपण सुरुवात करूया. आंबोली हे थंड हवेचं ठिकाण कुठल्या जिल्ह्यात असून सह्याद्री पर्वतमध्ये आहे? सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे की नाशिक? आंबोली हे थंड हवेचं ठिकाण. प्रत्येक प्रश्नानंतर 3 सेकंदाचा वेळ देण्यात आलेला आहे. तर योग्य उत्तर आहे सिंधुदुर्गमध्ये हे ठिकाण आहे आंबोली. जगातील सर्वात मोठी लोकशाही कोणत्या देशाची आहे? भारत, इंग्लंड, अमेरिका? मित्रांनो, योग्य उत्तर आहे भारताची लोकशाही ही जगातली सर्वात मोठी लोकशाही आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींची पहिली शाळा कधी व कुठे काढली? पुणे, कोल्हापूर, नागपूर, सातारा? कुठे काढली महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा? तर योग्य उत्तर आहे ते म्हणजे पुण्यामध्ये काढलेली आहे. आणि कधी काढली आहे तर 1848 मध्ये पहिली मुलींची शाळा काढली आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले ह्या शिकवत असत. तोरणमाळ हे डॅश डॅश जिल्ह्यात असून ते तोरणमाळच्या डोंगर रांगेमध्ये स्थित आहे. रत्नागिरी, ठाणे, नाशिक, नंदुरबार? तोरणमाळ हे थंड हवेचं ठिकाण आहे आणि ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मित्रांनो, योग्य उत्तर आहे तोरणमाळ हे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. 2011 जनगणनेनुसार भारताची महाराष्ट्राचं जे साक्षरता दर आहे ते किती आहे? 74%, 65%, 82.9% की 99%? मित्रांनो, योग्य उत्तर आहे 82.3% इतकं जे आहे महाराष्ट्रातील साक्षरता दर आहे 2011 जनगणनेनुसार, लक्षात ठेवा. भारतात सर्वात लांब धरण कोणतं आहे? हिराकुंड, टेहरी धरण, भाकरा नांगल धरण? कुठलं लांब धरण आहे? मागच्या सेशनमध्ये आपण हा प्रश्न पाहिला होता, तर थोडी याच्यामध्ये दुरुस्ती आहे. भारतातलं सर्वात लांब जे धरण आहे ते म्हणजे हिराकुंड धरण आहे, लक्षात ठेवा. आणि सर्वात उंच धरण जर विचारलं तर कुठलं आहे तर लक्षात ठेवा ते म्हणजे टेहरी धरण आहे. डायड्याश ही कोकणातील सर्वात लांब नदी आहे? उल्हास, वैतरणा की सावित्री? कोकणातील नद्या ज्या आहे त्या अरबी समुद्राला मिळतात आणि वैतरणा ही जी नदी आहे तिची 154 किलोमीटर इतकी लांबी आहे आणि ही लांब नदी आहे तिथं. भारत व पाकिस्तानला विभाजित करणाऱ्या रेषेचं नाव काय? म्हणजे भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान कुठली लाईन आहे? ड्युरंड लाईन आहे की रेड क्लिफ लाईन आहे? तर लक्षात ठेवा ती आहे रेड क्लिफ लाईन भारत आणि पाकिस्तान दरम्यान. आनंदवन हा जो आहे बाबा आमटे यांनी महारोग्यांच्या सेवेसाठी महाराष्ट्र राज्याच्या कुठल्या जिल्ह्यामध्ये वरोरा गावाजवळ 1948 साली सुरू केलेला प्रकल्प आहे? गडचिरोली, चंद्रपूर की गोंदिया? तर योग्य उत्तर आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हे आनंदवन स्थित आहे. वरोरा हा तालुका आहे, इथं हे आहे. केसरी या वर्तमानपत्राची स्थापना कोण केली? बाळ गंगाधर टिळक, गोपाळ गणेश आगरकर, लाल बहादूर शास्त्री? स्थापना म्हटलेला आहे, लक्षात घ्या. बाळ गंगाधर टिळक यांनी जे आहे केसरी हा जो वर्तमानपत्र आहे याची स्थापना केली. महाराष्ट्रातील सर्वात मोठं अभयारण्य कुठलं आहे? माळढोक पक्षी अभयारण्य, मेळघाट अभयारण्य की ताडोबा अभयारण्य? तर योग्य उत्तर आहे ते म्हणजे माळढोक पक्षी अभयारण्य अहमदनगर व सोलापूर जिल्ह्यामध्ये हे फैललेलं आहे. 8,500 चौरस किलोमीटर इतकं क्षेत्रफळ आहे. नात्रज असं सुद्धा याला म्हणतात आणि आता याचं जे नाव आहे ते माळढोक अभयारण्य असं सुद्धा त्याला ओळखलं जातं. आकारमानानं सर्वात मोठं अभयारण्य आहे. क्षेत्रफळ आहे 8,496 म्हणजे जवळपास जे 8,500 चौरस किलोमीटर इतकं आहे. सोलापूर आणि नगर जिल्ह्यामध्ये हे जे आहे मोठा भूभाग घेतलेला आहे. महाराष्ट्रातील सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान कुठलं आहे? नंदा देवी, नवेगाव, पेंच राष्ट्रीय उद्यान की संजय गांधी राष्ट्रीय उद्यान?
तर मित्रांनो योग्य उत्तर आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवलीचं। याचं जे क्षेत्रफळ आहे 86.96 चौरस किलोमीटर मध्ये हे जे आहे स्थित आहे। शिवनेरी किल्ला कोण्या जिल्ह्यामध्ये आहे? सातारा, पुणे, नाशिक की कोल्हापूर? तर मित्रांनो योग्य उत्तर आहे पुणे जिल्ह्यामध्ये शिवनेरी किल्ला स्थित आहे। शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे। जुन्नर मध्ये शिरताना शिवनेरीचं दर्शन होतं। महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं हे जन्मस्थान आहे। कोकण भागात कुठल्या प्रकारची मृदा आढळते? रेगूर, जांभी, जाडीभरडी मृदा। योग्य उत्तर आहे ते म्हणजे जांभी मृदा। अ आ पासून ओ औ पर्यंतचे जे वर्ण आहे त्यांना काय म्हणतात? वर्ण, ध्वनी, स्वर, व्यंजन। योग्य उत्तर आहे त्यांना काय म्हणतात? स्वर असं म्हणतात। ए ओ औ हे वर्ण कोणत्या प्रकारात मोडतात? ह्रस्व स्वर, संयुक्त व्यंजन, संयुक्त स्वर की स्वर। मित्रांनो योग्य उत्तर आहे ते म्हणजे संयुक्त स्वर मध्ये हे मोडतात ए ओ औ हे वर्ण। भारतीय रिझर्व्ह बँकेचं मुख्यालय कोणत्या शहरात आहे? मुंबई, दिल्ली, कलकत्ता, हैदराबाद? मित्रांनो योग्य उत्तर आहे ते म्हणजे मुंबई। भारतीय रिझर्व्ह बँकेचं जे मुख्यालय आहे ते मुंबई शहरात आहे। सुवर्ण जातीला आरक्षण देण्यासाठी घटनेमध्ये कितवं संशोधन करण्यात आलं? 125, 126, 124, 134 व EWS जे आरक्षण आहे 10% ते देण्यासाठी घटनेमध्ये 124 व संशोधन करण्यात आलं। याच्यामध्ये सवर्ण म्हणजेच खुल्या प्रवर्गामधले आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यांच्यासाठी हे आरक्षण आहे। अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी पासून राज्यात करण्यात आली 1 फेब्रुवारी 2014, 1 फेब्रुवारी 2013, 2015 की 2016? मित्रांनो लक्षात ठेवा 1 फेब्रुवारी 2014 महत्त्वाचा प्रश्न आहे। अन्न सुरक्षा कायदा अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये 1 फेब्रुवारी 2014। त्याच्यानंतर मॅथ्सवरती सुद्धा प्रश्न येणारच आहे तुम्हाला। 6 माकड 6 मिनिटात 6 केळी खातात, 30 केळे खाण्यासाठी 24 माकडांना किती वेळ लागेल? पर्याय तुमच्या समोरच आहे। तर योग्य पर्याय जो आहे तो म्हणजे 7.5 मिनिटं। कसं काढायचं हे सुद्धा दाखवतो। आधी एक माकडाचा काढून घ्यायचं, एका माकडाला किती वेळ लागत आहे। जेव्हा 6 माकड 6 मिनिटात 6 केळी म्हणजे एका माकडाला एका मिनिटात जे आहे एक माकडाला एक केळी खाण्यासाठी 6 मिनिटं लागत आहे। 6 माकड 6 मिनिटात 6 केळी खात आहे तर एक माकड जे आहे एक केळी खाण्यासाठी 6 मिनिटं त्याला लागत आहे। याच्यावरून आपल्याला हे क्लिअर होत आहे। नंतर मग त्याला 30 केळी आपल्याला विचारलेल्या 30 केळी खाण्यासाठी 24 माकडांना किती वेळ लागेल? तर एका माकडाला जर 30 केळी खायची असेल तर 6 गुणेला 30 म्हणजे किती होईल? 180 मिनिटं एका माकडाला लागेल। आणि 180 भागिले 24 करायचं म्हणजे तुम्हाला उत्तर मिळून जाईल 7.5। त्यानंतर जर 2 गाई 2 दिवसात 2 लिटर दूध देत असतील तर 10 दिवसात 10 गाई किती दूध देतील? जर 2 गाई 2 दिवसात म्हटलेलं आहे 25 लिटर 40 लिटर 50 लिटर ऑप्शन दिलेला आहे। मित्रांनो योग्य उत्तर आहे ते म्हणजे 50 लिटर। कसं काढायचं? 2 गाई 2 दिवसात 2 लिटर दूध देतात, 2 गाई 1 दिवसामध्ये किती लिटर दूध देतात? 1 लिटर देतात। म्हणजेच 1 गाय 1 दिवसामध्ये 1/2 लिटर दूध देते। म्हणजे 1 गाईचं आधी दूध काढून घ्यायचं, 2 गाई 2 दिवसात 2 लिटर, तर 2 गाय 1 दिवसामध्ये 1 लिटर म्हणजेच 1 गाय दिवसाला किती? 1/2 लिटर असं काढून घ्यायचं। नंतर 10 गाईचं काढायचं। आता आपल्याला माहीत आहे 10 गाई 10 दिवसात किती दूध देणार, याच्यावर तुम्ही इझिली काढू शकता। 1 गाय रोज 1/2 लिटर देते तर 10 दिवसामध्ये 10 गाय किती देणार? 10 गाईचं 1 दिवसाचं दूध किती होईल? 5 लिटर होईल। आणि ते 10 दिवसाचं म्हणजे मल्टिप्लाइड बाय 10 म्हणजे किती होईल? 50 लिटर। 1800 चे 15% चे 5% किती होईल असे प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे। ऑप्शन तुमच्या समोर आहे। जितकी तुम्ही याची प्रॅक्टिस कराल तितकं तुमचं याच्यावरती जे आहे कमांड होईल 13.5। तर बघा आधी 15% म्हणजे किती होते? 3/20 किंवा 15/100। 5 3 15 आणि
जे आहे 5 × 2 = 10 म्हणजे 20 3 / 20 आलं, आणि 5% म्हणजे 5/100 किंवा 1/20 म्हणजे 1/2 म्हणजे 0 आर आलेला आहे, 1/2 म्हणजेच किती 1/20 झालं आहे 5/100 चं। तर 1800 × 3/20 × 120 हा शून्य गेला, हा शून्य गेला, याच्यासोबत याच्यासोबत किती राहिले 3/2 × 1/2 × 18 याचा सिद्ध जे आहे तुम्हाला गुणाकार करून घ्यायचा, 18 × 3 = 54 आणि खालचा गुणाकार 2 × 2 = 4 54 / 4 म्हणजेच किती मिळाले 13.5 इतकं ॲन्सर मिळून गेलं। तर विदिन तुम्ही मिनटामध्ये हे सॉल्व करू शकता। त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न, याचं उत्तर तुम्हाला सांगायचं, जागतिक महिला दिन कधी साजरा करण्यात येतो, 5 एप्रिल, 8 एप्रिल, 8 मार्च, 15 मार्च। तर मित्रांनो, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा सर्वच एज्युकेशनल ग्रुपवर, आणि याची जी PDF आहे ती तुम्हाला टेलिग्रामवर मिळेल, आणि लाईव्ह टेस्ट जी आहे आपल्या ॲपमध्ये किंवा studycircles.co किंवा .net हे सुद्धा वेबसाईटवरती तुम्ही बघू शकता। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।